बड़े नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांच्यावरती आता ईडीची कारवाईची टांगती तलवार आहे. आज ईडीच्या कार्यालयात बोलून त्यांची सकाळी 8 वाजल्यापासून चौकशी चालू आहे. गेली अनेक वर्ष म्हणजे विशेषतः 7-8 वर्षापासून मी सातत्यानं सांगत आलेलो आहे, ईडी, इन्कम टॅक्स आणि आयकर हे तिन्ही खाती ही राजकीय कार्यकर्त्यासारखं वापरली जात आहेत, त्या राजकारणासाठी त्याचा उपयोग होतो आहे. आज किरीट समूह या साखर कारखान्याच्या विक्रीमध्ये जो घोटाळा झालेला आहे त्याच्याबद्दल वारंवार बोलताना दिसत आहेत आणि ईडी लगेच किरीट समूह बोलले की त्याच्यावर छापे टाकतात, पण किरीट समूह दुसरे काही बोलत नाहीत. 7 वर्षापूर्वी मी जे बोलत होतो, मी जो FIR दाखल केला होता तोच घेऊन ते बोलत आहेत. म्हणजे 7 वर्षापूर्वी मी तक्रार केली त्यावेळी ईडीला दखल घ्यावीशी वाटली नाही, पण आत्ता राजकीय दृष्ट्या त्याची दखल घ्यायला फायदेशीर आहे म्हटल्यानंतर किरीट समूहाचं नाव पुढे करून ती कारवाई केली जाते. तसंच महावितरणमध्ये सुद्धा असेच घोटाळे आहेत, हे सुद्धा काढणार आहे. मला वाटतं की यात जर काय भारतीय जनता पक्षाचे नेते नसले ते सुद्धा कारवाई होईल. म्हणजे एकमेकाचे हिशेब चुकते करण्यासाठी ईडीचा आयकरचा उपयोग करू नका, जनतेला न्याय देण्यासाठी करा. नाहीतर एक लक्षात ठेवा, जे कारवाई करणार आहेत तेही काचेच्या घरातच आहेत आणि ज्यांच्यावर कारवाई होते तेही काही धुतल्या जाणाऱ्यासारखे स्वच्छ नाहीत, साधू संत नाही आहेत. हे सगळेच चोर आहेत, सगळेच लबाड आहेत. महाराष्ट्रातली जनता हे सगळं उघड्या डोळ्यानं बघते आहे.